नमस्कार। ज्या पद्धतीने गेल्या जे दोन वेव करोनाची महामारी जी आपल्या पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठे प्रमाणात नंबर वाढलेले आणि दुसरे जी वेव आली पहिली वेव पासून दुसरी वेव जी एज वाईज जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप डिफरन्सेस दिसले। पहिली वेव हा 50 वर्ष लोकांसाठी डेंजरस होती, आताही सुद्धा डेंजरस आहे, पण सेकंड वेव मध्ये जे डेथ रेट्स आणि जे इफेक्टेड झालेले लोक आहे त्यांचा एज जर आपण पाहिला ते एज डिफरन्स वेगळे पद्धतीची सेकंड वेव मध्ये होती। आणि आता जे WHO की केंद्राची जे हेल्थ मिनिस्ट्रीची जी गाईडलाईन्स आहे आणि त्याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन देणारे आपले पूर्ण हेल्थ मिनिस्ट्री आहे त्यांनी जे जाहीर केलंय की थर्ड वेवसाठी आपल्याला जर सुरक्षित राहायचं आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कोणाला इफेक्ट करणारी जी थर्ड वेव आहे त्याच्यामध्ये लहान मुलं हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात कोविडचे शिकार होऊ शकतात। म्हणून मी माझे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करते की आज जी वॅक्सिनेशन जी आपण 18 वर्षाचे लोकांची केलेली आहे त्याचप्रमाणे 1 वर्षापासून ते 18 वर्षाचे मुलं जे आहे मुली आहे त्यांना वॅक्सिनेशन आपण नक्की दिलं पाहिजे। कारण की जर आपण थर्ड वेव्हच्या आधी याची तयारी जर आपण केली नाही देवाला फक्त एवढीच प्रार्थना आहे की थर्ड वेव्ह येऊ नये कोणत्याही देशात कोणत्याही राज्यात, पण जर आली तर त्याची तयारी आपल्याला आधीपासून करून ठेवावी लागेल। आणि जे मुलांना हार्म करणारी जी थर्ड वेव्ह आहे त्याच्यामध्ये सगळे पेरेंट्सना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवा, घरी ठेवा। आणि त्याच्यासोबत सरकारला सुद्धा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की जे वॅक्सिनेशन आज ज्या पद्धतीने चालली आहे त्याच्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे। आणि त्याच्यासोबत 1 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत जे मुलं आहे त्यांना सुद्धा वॅक्सिनेशन करणं हा खूप काळाची गरज आहे। त्याच्यावरही विचार करून लवकरात लवकर याच्यावर आपण निर्णय घ्यावं एवढी विनंती मी करते।